श्री स्वामी समर्थ। कधी मुलगी नसल्याची कमी भासत नाही नंदिनीला, सगळं काय असेल ते काका पण खूप माया करतात। हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहात सगळे? मला वाटतं मस्त मजेत असाल आणि मजेतच राहा, प्रत्येक दिवस छान आनंदात घालवा। तर सकाळचं काम चालू आहे आणि अर्जुन आणि नंदिनी दोघं बुक्सना कवर घालत आहेत। काल थोडे घातले होते आणि आज काल टेक्स्टबुकना घालून झाले आणि आज नोटबुकना घालत आहेत। तर नोटबुकचे कवर आणायचे होते, त्यांना ट्रान्सपरंट कवर घालायला सांगतात, तर काल येताना घेऊन आलो। आणि काल आम्ही गावामध्ये गेलो होतो महाद्वार रोडवरती, त्याच्या आधी डीमार्टची शॉपिंग पण झाली आणि महाद्वार रोडवरती अर्जुन नंदिनीचं थोडंफार शॉपिंग होती आणि माझा पण थोडंफार घ्यायचं होतं, दीपा पण होती। तर काल खरेदी केलेली आहे, क्लिप्स वगैरे, टिकल्या। काल मी शिल्पाच्या टिकल्या घेतल्या, कारण रोज ज्या आम्ही डबीतल्या आणायचो त्या म्हणजे एक दिवस पण राहत नव्हत्या, पण आता ही आत्ता मी लावलेली ती शिल्पाची लावलेली आहे। तर छान राहिले, अजिबात पडली नाही कालपासून तरी। तर आता हे दोघं काय करतात तुम्हाला दाखवते। आणि दीपा पण सकाळी लवकर गेली आहे, ती पण 2 दिवस आली होती नंदिनी आहे म्हणून। आणि आज नंदिनी परत चालली आहे पुण्याला, तर उद्यापासून तिचं कॉलेज सुरू होते, तर काय काय त्याच्या प्रोसिजर ॲडमिशन वगैरे घ्यायचं आहे, त्यामुळं आज संध्याकाळी निघणार आहे। तर आई पप्पा पण तिला सोडायला चाललेत, 4-5 दिवस राहून मग नंदिनीला सोडून परत येणार आहेत। सो चला मग, काय काय दिवसभराचं रुटीन आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि अर्जुनच्या नोटबुक्सना आता कवर घालत आहेत, तर ट्रान्सपरंट कवर त्यांना सांगितलेलं झालेला। तर नोटबुकचे झाले ना नंदू सगळे? आता कवर घालत चाललो आहे आणि आज नंदिनी जाणार आहे आज संध्याकाळी पुण्याला परत। चालली मी खुश झाले बघा। मग नंदिनीला करमलं ना, मस्त गेली सुट्टी। आता परत कधी येणार? पुढच्या महिन्यात, पुढच्या महिन्यात गावी येणार आहे, तेव्हा येईलच नंदिनी इकडे भेटायला। पण नंदू गेल्यानंतर आम्हाला करमणार नाही नंदू। अर्जुनची आता स्कूल चालू होणार ना, त्यामुळे नंतर आलो असतो आम्ही। उद्यापासून कॉलेज चालू होणार आहे नंदिनीचं, त्यामुळे आज जावं लागते। तर आई पप्पा सोडून येतील नंदिनीला आणि 1-4-5 दिवस आई पप्पा पण राहणार आहेत ताईकडे। सो चला मग, आता मी स्वयंपाक करते, तुम्ही कवर घालत बसा। आता द्राक्षे पाहिजेत का आणखीन नंदू? नको बस, आणि केवढा पसारा केला आहे बघा दोघांनी कवर घालायच्या नादात आहे बघ, इकडे 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 सगळं सगळं सगळा सगळा पसाराच पसारा। कुकरला भात लावलं डायरेक्ट आणि एका बाजूला शेंग घालून डाळीची आमटी करणार आहे। तर शेंगाचं सीझन चालू आहे आणि काल माझ्या मैत्रिणीने पण शेंगा दिल्या होत्या शेवग्याच्या, तर मस्त शेवगा घालून आमटी करणार आहे। आणि रोजची डाळीची आमटी खाऊन खूप कंटाळ येतो खरं, शेवग्याची शेंग घातली की खूप छान टेस्ट येते डाळीच्या आमटीला। आणि मी सकाळी नाश्त्यामध्ये बनवलेली ती आंबोळी आणि ती पण ज्वारीच्या पिठाची, तर का दीपानं नंदिनीला आणि अर्जुनला ज्वारीच्या पिठाची आंबोळी करून दिली होती। तांदळाचं पीठ संपलं होतं आणि खरंच खूप छान झाली होती आंबोळी, त्यामध्ये तिने एक वाटी मला वाटते ज्वारीचं पीठ, आणि आमच्या ज्वारीच्या पिठात तांदूळ पण मिक्स असतं, तांदूळ आणि ज्वारी समप्रमाणात घेऊन आम्ही दळून आणतो। तर त्यात म्हटलेलं तर तिनं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओली मिरची, हळद, थोडा हिंग घातला होता आणि एक थोडंसे 1/2 चमचा जिरे घालून आपण जसं आंबोळीला पीठ करतो पातळ जसं करून मग मस्त आंबोळ्या केल्या होत्या, छान झाल्या होत्या एकदम कुरकुरीत आणि टेस्ट पण खूप छान होती। आपण नेहमी कसं तांदळाच्या पिठाची फक्त आंबोळी खातो, पण ज्वारीच्या पिठाची आंबोळी तिने मस्त केली होती। मग आज अर्जुनला तशीच हवी होती म्हणून मी सकाळी तेच केलं होतं नाश्त्याला। तर आमचा नाश्ता वगैरे झाला आणि आता भात लावलेला आहे कुकरला, ही दोघं कवर घालत बसलेत बुक्सना, आणि हे पण लवकर केलेले आहेत, नाश्ता झाला आणि हे बाहेर केलेले आहेत। आणि आज जेवायला पण नाही, त्यामुळे आज आमचं शॉर्टकट आहे, अर्जुनला पण जास्त भूक नाही, तर डाळ भातच करणार आहे। पण आता रात्री निघते, तर नंदू किती दिवस झाले येऊन? तू जास्त झाले असतील, 10-12 दिवस झाले असतील। तरी इतके दिवस पटपट गेले, कधी आली कळलं पण नाही, आणि आता जायचे दिवस पण जवळ आले, कॉलेज पण आहे त्यामुळे जाणारा भाग आहे। तर खरंच खूप मजा केली, नंदिनी होती तेव्हा खूप करमायचं, आणि त्या दीपा पण आली होती 2 दिवस, ती पण सकाळी लवकर गेली, तिच्या पण नंदीला बघायला येणार होती मुलाकडचे, त्यामुळे तिला जावं लागलं सकाळी लवकर। सकाळी लवकर 8 बसने ती गेली, कारण की इथं आमच्या इथं 8 बरोबर बस असते, त्या बसनं ती गेली। आणि खरंच ती पण गेली, ती असली की खूप दंगा असतो, मज्जा असते, खूप मस्त वाटतं। नंदिनी पण होती, नंदिनीचा खूप दंगा असायचा काकांबरोबर, रोज मज्जा असायची तिची,
मग खूप छान वाटायचं. आता ती पण चालली आहे, दीपा पण गेली, त्यामुळे अजिबात करमणार नाही दिवस म्हणजे उद्यापासून तरी. तर निम्या नोटबुक्सना कवर घालून झाली आणि अर्जुन काल कवर आणलेलं ते संपलं, आता परत ट्रान्सपरंट कवर आणायला गेला आहे. तोपर्यंत नंदिनी विश्रांती घेते आहे. कालपासून ना दीदीकडे काम दिलेलं आहे अर्जुननं कवर घालायचं. नंदू दीदी आहे तोपर्यंत, चान्स मारून घेतला त्यानं, आहे ना. माझ्यापेक्षा मला वाटते अर्जुनला करमणार नाही आता उद्यापासून. बघ सारखं नंदू दीदी, नंदू दीदी सारखं दिवसभर ऐकूल. नंदू दीदी सारखं दिवसभर म्हणजे अजिबात राहत नाही. दोघांची जोडी लहानपणापासून, आईकडे गेली लहान असताना दोघं दोन दोन महिने राहायचे आईकडे सुट्टीला. आणि ही दोघं कसं म्हणजे जास्त गॅप नाही आहे, त्यामुळे दोघांचं मस्त पटतंय. दोघांचं बॉन्डिंग पण मस्त आहे भावा बहिणींचं. आणि अर्जुन सगळ्या गोष्टी दीदीसोबत शेअर करतो आणि दीदी पण सगळ्या गोष्टी अर्जुनवर शेअर करत असते. तर अर्जुनला करमणार नाही खरंच आता. पण उद्यापासून आणि बिझी होतोय, सकाळ स्कूल चालू होणार, त्याचं पण क्लास चालू होणार आहेत. त्यामुळं दोघांचं पण आता नंदीचं पण 12वीचं क्लास म्हणजे कॉलेज स्कूलच आहे ते सारखं तोंडात कॉलेज चालू होणार आहे. वाटत नाही ग ते स्कूल सारखं तोंडात तेच बसले स्कूल. आणि तिला पण ट्युशन लावायचे, एक्स्ट्रा क्लास लावायचे, त्याचं पण ॲडमिशनचं बघायचं आहे. नंदू दीदी यायच्या आधी कवर तरी घालून घेतलं आहे अर्जुननं. निम्मे झालेले आहेत आता, निम्मे घातल्याशिवाय तिला सकाळपासून लागले. नंदू दीदी लवकर ये, कवर घालायचे आहेत. मग दीदीवर एवढं प्रेम आहे भावाचं, है ना. तिकडे गेल्यावर तरी आई पप्पा आहेत गे, ती आई पप्पा पण चालत नाही यांच्यासोबत. म्हणजे नंदिनीला सोडायच्या निमित्ताने ती पण एक चार पाच दिवस राहणार आहेत आणि मी येतील दोघं पण. तर आई पप्पा आहे त्यामुळे करमते गे तुला. आम्हालाच करमणार नाही, सगळं घर रिकाम होणार आहे. दीप्पा गेली, ती आमची दीप्पा बडबडी एकदम बडबडत असते, दिवसभर दंगा करत असते. आणि आज नंदिनी मग नंदू काय नाही, मस्त सुट्टी झाली. एकदम कंटाळा गेला ना, सगळा गेला कंटाळा. आलेली तेव्हाच इथं म्हणजे नंदिनीचे मला वाटतं दोन पेपर राहिले होते, तेव्हाच रडत होती. मला जायचं आहे इकडं कोल्हापूरला जायचं आहे, मला सुट्टीला जायचं आहे म्हणून लागलेली. तरी हे गेलेले त्यांच्या कामानिमित्तानं नेता येता नंदिनीला घेऊन आले पुण्यातून. आणि मस्त आता फ्रेश झाले, जरा चेंज पाहिजे असते मुलांना. रोजचं तेच तेच रुटीन म्हणत होती, क्ला म्हणजे कॉलेजसारखं जायचं यायचं सारखी धावपळ. आता मस्त रिलॅक्स झाली, एक 10-12 दिवस छान निवांत राहिली मस्त. आणि तिला रोज आम्ही कुठेतरी म्हणजे अर्जुनला पण सुट्टी होती तेवढे दिवस, दोघांना रोज कुठे ना कुठेतरी घेऊन जायचो फिरायला. एक दिवस रंकाळा, एक दिवस काय नाही रिलायन्स मॉलला घेऊन गेलो. ते मॉलपेक्षा मला वाटते महाद्वार रोडवर भारी बघ. हां रिलायन्स मॉलमध्ये काय आपल्याला किरकोळ काय खरेदी करता येत नाही, पण महाद्वार रोड म्हणजे सगळ्यात भारी आपला. काय तुम्हाला 10-5 रुपयेपासून तुम्ही काय पण घेऊ शकताय, एखादं कानातलं छोटंसं घेऊ शकताय. पण मॉलला जाणून काय म्हणजे मजा आली नाही एवढी आम्हाला, तेवढी काल महाद्वार रोडवर फिरून आली. 500 वरच असते सगळं, काय किरकोळमध्ये काहीच मिळत नाही मॉलमध्ये. आपला महाद्वार रोड सगळ्यात भारी बघा शॉपिंग करायला. आणि काय आपण किरकोळ जरी थोडेसे पैसे नेले तेवढ्या शॉपिंग करून मस्त खुश होऊन येऊ शकतोय. आम्ही मॉलला पण बघितले, कपडे छान आहेत पण म्हणजे खूप जास्त किमती आणि क्वालिटी पण चांगली आहे, पण कॉस्ट पण तेवढीच असते. पण महाद्वार रोडवरती माझं किरकोळ आपण काही खाणार, एवढं छान फिरायला मस्त वाटतं. मस्त वाटलं काल आम्हाला, फिरलो त्यानंतर ऊसाचा रस पिलेला आणि येताना मस्त मुंबई वडा दिसला आम्हाला. आणि मला खूप आवडतो, मला मोठ्या वड्यापेक्षा छान छोटासा वडा असतोय. नंदिनी पण खात नाही, खरं काल खाल्ली, नंदिनी खात नाही वडा अजिबात, काल खाली आणि छान होता खरंच, मस्त होता एकदम टेस्टी, छोटासा होता त्यामुळं बरं वाटतो खायला. मग आणि लाडकी बहीण आहे, कारण की अर्जुनला बहीण नाही आहे, त्यामुळे नंदू दीदीच. आणि आता शार्वी आले एक, त्यामुळे नंदिनीमुळं आम्हाला कधी मुलगी नसल्याची कमी भासत नाही. नंदिनीला सगळं काय असेल ते काका पण खूप माया करतात, सगळ्या मावशा दीपा मावशी सगळी प्रेम करतात. लाडकी आहे नंदिनी सगळ्यांची आता. आणि त्यानंतर आता माझ्या भावाची मुलगी एक शार्वी, ती पण आता आमच्यात एक मुलगी आहे शार्वी आले, तिची पण सगळीजण हाऊस करतात खूप. बघ बहीण भाऊ कशी झोपलेत बघा, मस्त गप्पा गप्पा मारत मारत झोपून गेली दोघं पण. दुपारची वेळ आहे, आता दोघांना पण उठवते, साधारण 4 वाजायला आलेले आहेत. चालली संध्याकाळी काय म्हणतं, आज काय काका नव्हते दिवसभर बाहेर होते.
नंदिनीला पर वाटलं असल खाकड नाही फापड नाही कस बर वाटलं राव कस बर वाटलं राव. उद्या नंदिनी सकाळी सकाळी अर्ली इन द मॉर्निंग जाणार आहे कॉलेजमध्ये अँड देअर शी मीट्स टू हां ती तिथं जाऊन मैत्रिणीसनी भेटणार आहे. मैत्रिणी तिच्या वाट बघत बसलेली असणार असते आणि मग तिथे गेल्यानंतर नंदिनी खुश होणार. खाली घ्या ती काय ते ह्याला जात नाही. माझ्या जीवन मैत्रिणी मला भेटल्या. भेटणार किती दिवसांनी नंदू? महिन्याने कॉलेज एक महिना अहो एक महिना झाला की काय सांगायला. 28 तारखेला पेपर संपले तिचे. होय होय की गेला दिवस. हा अगं त्याच्या आधीच तुमची परीक्षा संपली तुझी. महिना कसा होईल? महिना काय 25 तारखेला. आणि इकडे आमचं बाळ अभ्यासाला लागलेले. 24 तारखेला परीक्षा संपली. 25 तारखेला आम्ही इकडे आलो. होय 25 तारखेला आणि 4 दिवस झाले. असं काय करते इथे येऊन? किती दिवस झाले नंदू तुला? काय तरी 10-12 दिवस. 10-12 दिवस झाले की इतक्या दिवसानंतर जिवलग मैत्रिणी भेटणार म्हणजे काय खरं नाही. वेला काकांची आणि कशी लेकीची मस्ती चालू असते म्हणजे काय सांग. खरं आम्हाला गमना नाही उद्यापासून नंदे. खरंच सारखी नंदू 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 इकडे खाली गेली की नंदू 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 आता होय गेली की कॉलेजला गेली की विसरते. फोन सुद्धा करत नाही कधी. मग फोन उचलायचं तरी बघ. होय करायचं तर लांबच. ती मैत्रिणीसनी कधी फोन करीन असं होते तिला. आपल्याला कधी कर आता करणार की बघ. आता आता म्हटला ना आता आठवण येते नंदूला आमची. नाही आज काय आज काय होतं तुमचं? वायवाचं काय म्हणत? काय वायवाला मी एक्स्टर्नल एक्झाम नाही होतो. एक्झामिनर म्हणून म्हणून गेलेले. एक्झामिनर एक्झामिनर होतो मी. सायबर कॉलेजला ना. त्यामुळे आज काका दिवसभर बिझी होते. आत्ताच आलेले आहेत. एक अर्धा तास झाला असेल ना. आता फ्रेश झाले आणि नंदूरवर दंगा करायला आहेत बघा. आणि आमचं बाळ एकटंच आहे की गुणी बाळ आमचा अभ्यास करते. 10th अभ्यास चालू झालेला आहे. मग तुझा भाऊ गुणी नाही? तुझा भाऊ म्हटलं बघ की गुणी आज. तर आता मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते. नंदिनी लवकर जेवणार आहे आणि आज नंदिनीला गवारीची भाजी करणार आहे. मग साधंच केलेलं आहे जेवण. जास्त काही नाही. भाकरी. रात्री प्रवास आहे त्यामुळं हलकं फुलकं जेवण. मस्त गवारीची भाजी भाकरी आमटी भात असं सिंपल जेवण आहे. पापड पण नको म्हटली नंदिनी. काय जास्त नको आहे. तर आता इकडे मी गवारी नीट करून ठेवते आहे. चला नंदू जाण्याची वेळ झाली. नंदू आवरून बसले. जेवण वगैरे कधी झालं आमचं? आता बरोबर वाजायला आलेलं 10:30. तर 11 त्यांची ट्रॅव्हल्स येईल आणि काका चालले तर सोडायला नंदिनीला. नंदू परत कधी आता? पुढच्या महिन्यात बोलले पाय का? नंदी चालले म्हणून आमची. नंदी निघाली. नंदू निघाली. संपला मायर. आता यासनी नंदी सासरीने जा आईला आणि आबाजींना. आई आता तुमचं काय करत नाही. नंदू निघाले. भेटणार पंधरा वीस मिनिटं. चला बाय नंदू. बाय बाय. हां.